पंचमंडळ अंबानी यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी लगाय होकार दिला आणि सर्व सहकार्य करण्याचं कबूल केलं. म्हणून मी अंबानी मंडळाचं मनापासून सहकार्य करतो. तसेच मान्यवर व्यासपीठ व आपण सर्व समाज बांधवांचं मी मनापासून स्वागत करतो. मी आज या गुणवंत विद्यार्थी कार्यक्रमानिमित्त सर्व पालकांना एकच सांगू इच्छितो की आपण आपल्या पाल्यावर सक्ती करू नका, कारण प्रत्येकाचा स्वभाव हा वेगळा वेगळा असतो. प्रत्येक पृथ्वीवर जन्म घेणारा जीव हा स्वतंत्र अस्तित्व घेऊन जन्माला येतो आणि या पृथ्वीवर एकासारखं असं दुसरं कोणीच नसतं. प्रत्येक झाड, पशु, पक्षी, प्राणी ही वेगळी वेगळी असतात. असं असताना प्रत्येक पालक आपल्या मुलांकडून अशी अपेक्षा धरतो की आपल्या मुलांनी याच्यासारखं असावं, त्याच्यासारखं असावं. हा हट्ट प्रत्येक पालकाने धरू नये. आपल्या पाल्याची क्षमता कशी आहे याच्यावर ते सर्व अवलंबून असतं. आपल्या मुलांनी 100% मार्क आत्मसात करावे, प्रत्येक कलेत त्यांनी आत्मसात करावी अशी प्रत्येक पालकाची इच्छा असते. परंतु प्रत्येक मूल हे वेगळं वेगळं असतं. तो ते मूल ज्या संगोपनात किंवा ज्या संस्कारात वाढतं त्याप्रमाणे त्या मुलाची ही वेगळी वेगळी प्रत्येक क्षेत्रातली आपली आवड तो दाखवत असतो. म्हणून प्रत्येक पालकाला मी हे सांगू इच्छितो की मुलावर सक्ती लागू नका. प्रत्येक मूल हे पुरण्यातलं एखाद्या पक्षीप्रमाणे असतं. म्हणून त्याचे पंख छाटू नका. त्याला स्वच्छंदतेने त्याच्या ज्या विषयात त्याचं प्रावीण्य असेल त्या विषयात त्याला प्रावीण्य मिळवू द्या. आणि विद्यार्थ्यांना सुद्धा सांगतो की तुम्ही तुम्हाला जो विषय आवडत असेल, मनापासून जो करायचा असेल, तो पालकांना सांगा. आणि थोडा विरोध करावा लागला यासाठी तरी पालकांना विरोध करा आणि आपला आवडीचा विषय निवडून त्यामध्ये सक्सेस करून दाखवा. कारण ही जी नवी पिढी आहे हीच आपल्या समाजाचं भवितव्य आहे. म्हणून मी सर्व पालकांना सांगतो की मुलांवर सक्ती करू नका. प्रत्येक पालकांना वाटतं माझ्या मुलाने डॉक्टर व्हावं, इंजिनियर व्हावं का, तर त्यांनी खूप पैसा कमावा आणि ऐश्वर्यपूर्ण अशी आपलं जीवन जगावं हा त्यांच्या मागे हेतू असतो. परंतु यातून मुलांचं बालपण हे हरवलं जातं. बघा, लहानपणातील बालपणातली जी मुलं असतात त्यांना शिकवण्या या विषयातले ट्युशन ते विषय हे पदवी होईपर्यंत त्यांच्यावर ते ओझ असतं याचा विचार पालक करत नाही. म्हणून आपले विचार पालकावर लादू नका असे मी त्यांना विनंती करतो. आणि प्रत्येक विद्यार्थ्यानं आपल्या कोणत्याही वर्गात तुम्ही शिका, परंतु जनरल स्टडी नॉलेज ते पुस्तक आपल्याजवळ ठेवा. फावल्या वेळात ते वाचन करत राहा. त्याचा या येणाऱ्या काळात तुम्हाला खूप उपयोग होतो. तसं दुसरं मी एक सांगू इच्छितो समाजाला की अखिल भारतीय महासमिती मार्फत हे सर्व कार्यक्रम घेतल्या जातात. बऱ्याचशा समाज बांधवांनी 2 दिवस अगोदर बऱ्याच पोस्ट वाचलेले असतील. तसं काहीच समाजात घडत नाही. आणि मला एक सांगा, 4.5-5 लाखाचा एक वधूवरपर्यंत मेळावा असतो, त्या कोणी माणूस पैसे खात नाही. खाऊन खाऊन 30-40-50 हजार रुपये तो खाईल, याच्यावर तो खाऊ शकत नाही. आणि त्याने काय साध्य होतं मी एक समाजाला विचारू इच्छितो. माझ्यावर जे लांछन लादले की वधूवर पर्चे मिळावं, पैसे खाल्ले गेले, हे गेले, अशा मुळीच शंका बाळगू नका. मला अगोदर माहिती असतं तर मी स्वतः वधूवर पर्चे मिळावा एकट्याने घेतला असता. मी तुम्हाला सांगतो आजपर्यंत ही सांगण्याची वेळ आली म्हणून सांगतो. आजपर्यंत मी 4-5 लाख रुपये प्रत्येक समाज मंडळाला जे माझ्याकडे आलं मी त्याला एकालाही रिकाम्या हाताने परत पाठवलेलं नाही. तर हे ज्यांनी माझ्यावर आरोप केले त्यांनी माझ्या समोर बसावं. मी त्यांना उत्तर देण्यात मी सक्षम आहे. आणि प्रत्येक कोणत्याही समाज बांधवाला उत्तर देण्याला आमचं मंडळ हे बांधलेलं आहे. तरी अफवावर विश्वास ठेवू नका. आणि यापुढे हे तर आता लावले होय मी आरोप. मी मागच्या महिन्यात यावरला मीटिंग घेतली त्याच वेळेला सांगितलं की प्रत्येक समाज बांधवांना वर्गणी ही आणि देणगी अखिल भारतीय गणतंत्र समाज महासमितीच्याच नावे द्यावी. आणि मी पीडी सरांना सुद्धा आता सांगितलं की सर, ही आपल्याला शिस्त लावायची आहे.
की पारदर्शकपणा आपल्याला पाहिजे. तुम्हाला या वेळेला त्रास होऊ शकतो, पीडित सरांना त्रास झाला, त्यांना तुम्ही सांगितलं सर तुम्हाला पैसे लागत असेल तर मी महासमिती मार्फत तुम्हाला ऍडव्हान्स देतो किंवा मी माझ्या जवळती देतो. परंतु तुम्हाला एक विनंती आहे की ज्या वर्गाने तुम्ही घेणार त्या महासमितीच्या नावे घ्या, महासमितीच्या नावे त्याची बिल घ्या. आपल्याला या पुढील जे होणारे व्यवहार आहे ते सर्व पारदर्शक करायचे आहे. तर या अफवांना बळी पडू नका. जी लोक काम करतात त्यांचे पाय ओढण्याची ही हे या लोकांचं दुखणं काही वेगळं असतं आणि सांगणं काही वेगळं असतं. आता त्या खोलात मी जात नाही, परंतु समाज बांधवांना सांगतो की समाज संघटनेसाठी जी माणसं रात्रंदिवस हे करतात, आपला श्रम देतात, वेळ देतात आणि त्यांच्यावर तुम्ही आरोप करता. मी समाज कारणात होतो, माझ्याकडे काही लोक आली ती मला समाज करण्यात घेऊ समाज कारणात ठेवत आली म्हणून ती माझ्यावर आरोप करायला लागली. असं वाटतं की आपला व्यवसाय चांगला होता, परंतु त्यात गुरफटलो. मी आता पुढे आलेलो माघार घेणार नाही, कारण माघार घेतलं ते चुकीचं पाऊल होईल. तर मी आता पुढे समाजासाठी जेवढं माझ्या कार्यकाळात करता येईल तेवढं मी शिस्त लावण्याचा प्रयत्न करणार आहे. तरी समाज बांधवांनी या अफवांना बळी पडू नका. आमचे पुढचे उपक्रम बरेच उपक्रम आहे आणि आम्ही आता महासमितीचं अस्तित्व हे प्रत्येक खेड्यात तळागाळात येणार आहोत आणि पुढची महासमितीची वार्षिक सर्वसाधारण समाज सभा हे मी पिंपळगाव हरेश्वर येथे घेणार आहे. तिथे आता आजपर्यंत बहुतेक तिथे सभा झालेली नाही, तर जिथे सभा झाल्या नाही तिथे बडोदर विद्या प्रसाद आपल्या महासमितीच्या सभा मी घेणार आहे आणि महासमिती काय कार्य करते हे तिथल्या लोकांना आपल्याला दाखवायचं आहे. आणि महासमितीमध्ये ज्यांना ज्यांना सदस्य व्हायचं असेल त्यांना मी आवाहन करतो. मला जगन बापूंनी सांगितलं की बाबा अहमदनगर मध्ये 10-11 समाज बांधव सदस्य होण्यास इच्छुक असेल तरी ज्यांना महासमितीचे सदस्य व्हायचे असेल त्यांनी 1001 वर्गणे देऊन सदस्यता घ्यावी असे त्यांना आवाहन करतो. आणि विद्यार्थी मित्रांना माझ्या भावयात्रेसाठी शुभेच्छा आहे आणि तुम्ही समाजासाठी काहीतरी करून दाखवा म्हणजेच आपला समाज पुढे जाईल. तसंच एक गोष्ट आवर्जून सांगतो, जी पुण्याच्या राजश्री ताईंनी जे 1000 फॉलोअर्स मिळाले मी एक त्यांना विनंती करतो, ताई तुम्ही 1 लाखाच्या वर फॉलोअर्स मिळवले म्हणजे तुमच्याकडे आमची एक मागणी आहे की तुम्ही फक्त त्यातले 100 रुपये आम्हाला महासमितीला दरवर्षी द्या. 100 रुपये द्या पण ते डॉलर मध्ये द्या, कारण त्यांना आता जे पैसे येतील ते डॉलर मध्ये येतील. तर ताई तुम्ही त्यामध्ये समाजाचा सुद्धा खूप मोठा सहभाग आहे, तर त्यातले 100 डॉलर तुम्ही दरवर्षी महासमितीला देण्यात महासमिती तुमची उपकृत राहील असे सर्व समाज बांधवांनी महासमितीसाठी स्वेच्छेनं देणगी द्या. समाज महासमितीचा कारोबार हा पारदर्शक आहे. या कोणीच पैसे खाणारा माणूस नाही. 30-40 हजार रुपयांनी या जगात काहीच होती. 1 लाख रुपयाची किंमत आज 1000 रुपयाची झालेली आहे. म्हणून या 1000 रुपयांनी खाऊन काहीच होत नाही. म्हणून कोणत्या अफवांना बळी पडू नका, महासमितीला सहकार्य करा अशी मी सर्वांना माझ्यातर्फे कळकळून विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.